तर मी डाळ कांदा सांगते. चण्याची डाळ मी भिजत घातलेली होती. चण्याची डाळ, कांदा, दोन कांदे चिरलेले आहे बारीक, एक चमचा अद्रकची पेस्ट आहे, एक लसूणची पेस्ट आहे. आणि इकडे साहित्य आपलं तिखट, हळद, गरम मसाला, धण्याची पावडर. आता मी मोहरी टाकलेली आहे. आपली मोहरी तडतडते, त्यानंतर आपण टाकूया कांदा. दोन तेज पान टाकून देऊ. त्यामध्ये आपण टाकायचे दोन चमचे तिखट आपल्या चवीनुसार. काय कोणाला कसं तिखट वाटते, कोणाला झणझणीत असते, कोणाला फिक, तर मला ठीक ठीक चालते, त्यामुळे मग मी माझ्यानुसार टाकते. धण्याची पावडर, गरम मसाला, तिखट आता छान हे झालेलं आहे. आता आपण यामध्ये चण्याची डाळ टाकायची. चण्याची डाळ टाकली, थोडस फिरवलं, आता आपण पाणी टाकलेलं आहे. आता त्यावर 5 मिनिटं झाकण ठेवली. 5 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण उघडून बघूया. छान छान मस्त भाजी झालेली आहे. चल आता आपण काढून ठेवूया. बघा भाजी तयार, बाळ कांदा आपला तयार.